परफेक्ट टेंस मध्ये तीन टाइप्स असतात, कोणते तर प्रेझेंट परफेक्ट टेंस, पास्ट परफेक्ट टेंस, फ्युचर परफेक्ट टेंस. प्रेझेंट परफेक्ट टेंस मध्ये आपण काय काय वापरू शकतो? प्रेझेंट परफेक्ट टेंस मध्ये आपण काय काय वापरू शकतो? प्रेझेंट परफेक्ट टेंस मध्ये हॅव, हॅज प्लस विथ थ्री वापरू शकतो. म्हणजे सगळं मराठी ल आहे, ल आहे. मग आपण जातो हॅड वर, म्हणजेच तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेंस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेंस वाक्य कसं, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेंस वाक्य कसं, तर आय हॅड प्लेड क्रिकेट, आय हॅव प्लेड, आय हॅव प्लेड क्रिकेट, आय हॅड प्लेड क्रिकेट. कारण त्याच्यात आपण हॅड आणि हॅव कोण वापरला, कारण तिच्यात प्रेझेंट, प्रेझेंट टाकतो. म्हणजे हॅव आपण हॅव हॅव घेत, आपला हॅवच्या समोर आपला विथ्री घ्यायचा. प्रेझेंट परफेक्ट टेंस वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेंस करत असताना मग जातो आपण पास्ट परफेक्ट टेंस. पास्ट परफेक्ट टेंस म्हणजे हॅड प्लस विथ्री प्लस इन मी, त्याचा मग मिनिंग असा तर ल होता, होता पास्ट. मग जातो आपण फ्युचर टेंस. फ्युचर परफेक्ट टेंस, फ्युचर परफेक्ट टेंस म्हणजे काहीच नाही, शॅल हॅव ऑर विल हॅव प्लस विथ्री. म्हणजे याचा मराठी ल असेल असा येतो. म्हणजेच मग येतो वाक्य आय हॅव प्ले क्रिकेट, आय हॅव प्लेड क्रिकेट, आय हॅड प्लेड क्रिकेट, आय शॅल हॅव प्लेड क्रिकेट. त्याचा मराठीत पण येतो आय मी क्रिकेट खेळत, मी क्रिकेट खेळलो, आय मी क्रिकेट खेळलो, तुम्ही क्रिकेट खेळलो असेल. थँक्स टू लिसन, थँक्स टू लिसन.